मग तो आला घरी आणि त्याला जे मी काय गीत दिले त्याने ते लोक काकस्पर्शमध्ये आलं ते सुरुवातीचं गीत उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा फुले अंगणाचा चाफा त्याची चाल अशी आहे उगवला नारायण नारायण लाल शेंदराच्या खापा शेंदराच्या लाल खापा फुले नमस्कार रसिक हो लोकसंगीतात लोकसाहित्यात ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्या डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या भगिनी आज आपल्यासोबत आहेत कुमुदिनी पवार. लोकसंगीत लोकसाहित्य संकलित करून ते आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं त्या अक्का यांच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सुरुवातीला मला सांगा की लोकसंगीत म्हणजे काय. लोकसंगीत म्हणजे हे खेडेगावच्या अशिक्षित स्त्रियांनी आपल्या मनातल्या आनंदाच्या रागरोगा लोभाच्या घेत सांगितलेल्या बोधभावनेनं मनात नसतानाही एकदम अचानक त्यांच्या अंगी चितारलेला एक भावाभावनांचा आविष्कार आहे. आणि या लोकसंगीतातून राग लोभ प्रेम माया ह्याचा आविष्कार अधिक होतो आणि त्यामुळे अधिक मजा येते. ह्या पहिला मोकळेपणा कुठं जायला मिळत नाही गायला मिळत नाही पण ज्या वेळेला संसूद येते त्या संसूदीच्या वेळेला बरोबरच्या मैत्रिणी लेकी बाळी वडीलधारी मंडळी बरोबर घेऊन त्यांच्या गाण्याला उधाण येतं आणि मग भावाभावनांचे आविष्कार जेव्हा बाहेर पडतात त्या लोकसंगीत म्हणतात. या लोकसंगीतात सांगितल्याप्रमाणे मी याला कोणी चाली दिल्या नाही आहेत संगीत कोणी दिलेलं नाही आहे अपसुक एकमेकींच्याकडनं आलेलं एक उत्स्फूर्त काव्य उत्स्फूर्त काव्य आणि त्यातून झालेला प्रकट आनंद तो बाहेर पडताना आत्मिक आनंद जो मिळतो तो फार वेगळा असतो आणि त्याच तालझोकात त्या एकमेकींच्या बरोबर बोलत असतात पण स्वरतालातून आणि हे स्वरताल ऐकताना मनाला इतकं आनंद होतो की या बाईजवळ एवढं सगळं आलं आहे कुठून ते आपसुकच आलं आहे आणि त्यामुळे खूप ऐकताना मजा वाटते. ते म्हणते काय करावं बाई आता काही सुचत नाही आहे पण मला इतका आनंद झाला आहे मी तू प्रकट कसा करू तो ती प्रकट करते आणि त्यातून आपोआपच संगीत निर्माण होतं त्याला लोकसंगीत म्हणतात. खूप छान. आणि तुम्ही आता एक डायरीचं पान मला मिळालेलं आहे आपलं की लोकसंगीताची खरी व्याख्या तुम्ही सांगितलेली आहे. रसिक हो लोकसंगीत म्हणजे आपल्या मनातील दाटलेल्या भावनांचा आविष्कार. हे कोणी लिहिलेलं नाही आपोआप बाहेर पडलेलं हुंकार आहे. याला कोणी संगीतकारांना चालीही लावल्या नाहीत तर आपोआपच गळ्यातून बाहेर पडलेलं संगीत एकमेकींचं ऐकून बाहेर पडलेली गीतं म्हणजे लोकगीतं. खरंच खूप छान तुम्ही लिहिले. लोकसंगीताची एक व्यापक व्याख्या ज्याला म्हणतो ते तुम्ही आपण डायरीमध्ये समाविष्ट केली. तर आता आपण अक्कांच्या विषयी बोलूया. अक्कांनी जे काही लोकसाहित्य संकलित केलं संवर्धन केलं जतन केलं असं आपण म्हणूया आणि ती परंपरा आज तागायत म्हणजे आजपर्यंत आम्ही त्या गाण्यांवर हातग्यांची असतील गुलाबाईची गाणी असतील या संकलित करणं खूप महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं कार्य अक्कांनी केलं. तर तुम्ही त्यांच्या सोबत होता तर त्यांची कार्याची पद्धत कशी होती. तिच्या कार्याची पद्धत म्हणजे कशी ती सांगायची आम्ही ऐकत होतो आणि त्याच्याबरोबर गायला लागलं की हे चुकलं आहे म्हणून काहीतरी ती ओरडायची मग धपाट घालू का म्हणायची अग म्हणतो धपाट घालू नको छान शिकव की ग मग ती शिकवायचं ते आम्ही तिला फॉलो करत होतो आणि त्यामुळे खूप गंमत यायची आणि खूप ठिकाणी जाऊन रांजय हे जे चित्रित केलेलं लोकसंगीतावरचं सगळं चित्रीकरण आहे त्यावेळेला मी पण अक्काबरोबर जात होतो आणि जिथं जिथं जात होतो तिथं तिथं मिळणारा चाली आत्मसात करून
दोघी गात होतो, दोघी जात होतो आणि ही रांजाई चित्रित केली मी ना गोखले म्हणून बहिणी. आणि ते चित्रीकरण करताना राम कदमांचीही आम्हाला मदत झाली, संगीताला चाली देताना काही चाली ओरिजिनल, पण ते ऐकताना सुद्धा बेभान व्हायचं. अक्काला म्हणायची, अक्का अजून अजून काय काय गीतं गायची ग, अगं यात कुठे हे नाही आहेत, अलंकारित नाही आहे काही, पण भावभावनांचा आविष्कार तर होतो ना, तोच वेगवेगळ्या जे काही आपण संगीत गातो रागदारीतलं त्यातून सुद्धा प्रगट झालं आहे, पण ते लक्षात येत नाही आहे यात कुठली रागदारी आहे. ते अपसुक रागदारी येते, म्हणजे गाण्यांसाठी निवड करायची गरज नाही. नाही 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 नाही. आणि ज्या वेळेला पहिलं गाणं गा आम्ही ह्याचं म्हटलं गोंधळाचं, आणि त्यावेळेस गोंधळ गाताना तर असं अंगात आल्यासारखं होतं. ते गोंधळ मी आता तुमच्या पुढे सादर करते. हा गोंधळ फार जुन्या काळातला आहे, व्यास वशिष्ठांच्या काळचा आहे, आणि तो आम्हाला मिळाला हे आमचं भाग्य आहे. त्याची चाल अशी आहे, नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः, नम प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मता गोंधळा ये हो जगदंबे गोंधळा ये हो जगदंबे गोंधळा ये हो जगदंबे मूळ पीठ तू जगदंबे ये हो अंबे गोंधळा ये हो जगदंब गोंधळा ये हो जगदंबे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञाना छापा जळती पोत ज्ञाना छापा जळती उदे ग उदे ग अंबे उदे उदय ग अंबे उदे उदे ग तू जगदंबे ये हो अंबे गोंधळा ये हो जगदंबे गोंधळा ये हो जगदंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचती ती सोगम मेळी नाचती ती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी परिव द्वैत भाव विसरोनी पर खेळती अंबे तुझे गोंधळी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे गंबे उदे. खूप छान गोंधळ तुम्ही ऐकवलात. आता आपण बघतो की गोंधळामध्ये काही ठराविक गाणीच गायली जातात, तर हा दुर्मिळ गोंधळ तुम्ही ऐकवलात, खूप छान वाटलं. आता मला सांगा की लोकसंगीताचं एक बदललेलं स्वरूप आपण पाहतोय, म्हणजे पूर्वीचं लोकसंगीत तुम्ही अगदी जवळून काय म्हणतात त्याला अनुभवलंय, पूर्वीचं लोकसंगीत खरं काय आहे आणि कसं असावं हे जवळून अनुभवलंय, कारण अक्का तुमच्या सहवासात होता, तुम्ही अक्कांच्या सहवासात होता, तर आत्ताचं बदललेलं स्वरूप याविषयी काय सांगाल? आत्ता गोंधळ येतो दारात अजूनसुद्धा, पण त्यावेळी ऐकलेलं गोंधळ जो आत्ता म्हणलेला गोंधळ, पण तो ओरिजिनल नसतो,
पण तो काय म्हणतोय ते नीट कळत नाही, शब्दही कळत नाही त्याचे. त्यामुळे आताचा गोंधळ कसा आहे हे कळायला फार अवघड जात आहे. एकूणच लोकसंगीत फक्त गोंधळाविषयी नाही पण एकूणच लोकसंगीत बदललेलं आहे, लोकगीतं बदललेली आहेत. काळामानाप्रमाणे थोडासा बदल अपेक्षित आहे पण आत्ताचं जे लोकसंगीत आहे त्याविषयी काय वाटतं? ते लोकसंगीत वाटतच नाही आहे. आत्ताचं लोकसंगीत म्हणजे कसं, हे ओरिजिनल असतं, ते आपोआप ऐकून एकेनं दुसरीला ऐकवलेलं असतं. आता तसं नसतंय. आता काही मंडळी त्यातला लोकसंगीत प्रचार करायला प्रयत्न करतात. त्यापैकी एक उमापाय विठ्ठलराव उमापाने अक्काची खूप गाणी गायली. नंदेश उमापे येऊन गेला घरी, ताई घ्या काही सांगा, म्हणतो तू परत ये म्हणजे सांगेन मग, तो येईल तेव्हा बघू काय करायचं ते. आणि काय लोकसंगीताचं म्हणजे काय झालं आहे, एक दिवस आमच्या प्रतिभाताईंच्याकडे कोण रे हा गेला की लोकसंगीत मला हवं आहे, काकस्पर्शमध्ये टाकायचं होतं त्याला चित्रगीत राहुल दे. राहुल तो आला त्यांच्याकडे, त्या म्हणल्या माझ्याकडे मिळणार नाही तुला जा कुमुदकडे. मग तो आला घरी आणि त्याला जे मी काय गीत दिले त्याने ते लोक काकस्पर्शमध्ये आलं ते सुरुवातीचं गीत उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा फुले अंगणाचा चाफा. त्याची चाल अशी आहे, उगवला नारायण नारायण लाल शेंदराच्या खापा शेंदराच्या लाल खापा फुले अंगणात चाफा. उगवला नारायण नारायण सारी उजळे ग दुनिया, उजळे ग सारी दुनिया किती लावाव्या ग समया, किती लावाव्या ग समया. हे उगवतीचा प्रकाश असंख्य दिवे लावल्याप्रमाणे दिसतो आणि समयचं रूप त्यांनी मध्ये घातलंय. खूप छान कुमुदिनी ताई अक्कांच्या खूप छान आठवणी सांगतायत. आणि मला विचारायचं की शांता शेळके आणि सरोजिनी ताई म्हणजे अक्का यांचा एक स्नेह वेगळाच होता, त्याच्यामध्ये काव्य आणि लोकगीत यांचा एक सुंदर मेळ दिसून येतो. तर काय सांगाल दोघींच्या मैत्रीविषयी आणि एकंदर त्यांचा लोकसाहित्यावरचा प्रवास? शांताबाई शेळके एक विद्वान कवयित्री, तिरसूर पाक्काची मैत्रीण. या मैत्रिणी शब्दांना सारा महाराष्ट्र, तिच्या शब्दांना सारा महाराष्ट्र खुळा केला आणि गायकांना शब्द मिळाले आणि चाली आपोआप मिळाले त्याला आणि सगळ्यांचा सुंदर आविष्कार केलेला ऐकायला मिळाला. मन सुखवलं तर खरं, म्हणून माझ्याही मनी आलं या कल्पना वैभवाने नटलेली अक्काची ही मैत्रीण कशी आहे पहा. जडीत राहत मन लिहाली तुझ्या हातीची लेखणी, मोठ्या पवळ्यांचं रूप लिहाली तुझी अक्षर देखणी, तुझी अक्षर देखणी शारदेचं वरदान लिहाली तुझ्या मनीची कल्पना वैभवे विराजली सुखावली देखून शब्दांकना. कल्पना वैभवाचे रूप शोभे तुझ्या मानसी वाघेश्वरी, असेचं ऐश्वर लाभ तुझ्या माया मराठीचं तुझ्या अक्षरे. खूप छान ही शांता शेळकेंच्यावर कविता केली. आणि ज्या वेळेला रांजळी करायचं ठरलं, मीनाताई गोखले आल्या आणि त्या जायच्या द्वारे त्या दोघींनी केलेलं आपापलं मनोगत काय सांगावं, सगळं महाराष्ट्र भुलून गेला होता याला. आणि रांजायची गंमत खरी मी जवळ न बघितली, रांजाई म्हणजे रानातलं फुललेलं
एक सुगंधी फूल असं वाटायचं, फुलं फूल नाही आणि त्याचा सुगंध सगळ्यांना मिळावायचा प्रयत्न या दोघींनी केला. अनेक खेडेगावातले घेतले विषय आणि त्या जेव्हा एकरूप होत असत ना तेव्हा खूप मजा यायची. अगं सरोजिनी, अगं सरोजिनी, ती करायची तेव्हा काय ग शांताबाई, काय ग शांताबाई, ऐकताना आपला पदर खाली पडला याचं भान हे दोघींना राहायचं नाही. हळूच सुचवत होतो आम्ही, अख्खे घर तुझा पदर घे ना, शांताबाई बघा तुमचा पदर कुठं आला आहे. असली गंमत आम्ही अनुभवली हे सगळी. एक सोज्वळ व्यक्तिमत्व होतं दोन्ही दोघींचं, काठापदराची साडी आणि डोक्यावरनं पदर आणि आंबडा घातलेला आणि असं बघताना सुद्धा लोकांना मज्जा वाटायची. एकदा सगळी त्यांचं ते गाणं सालम सालकी तुझी माझी पालखी, सालम त्यांच्या दोघींच्या स्नेहावरच त्यांनी ते रचलं होतं. आणि अडगुला मडगुला याविषयी कसं, त्याची जन्मकथा अडगुला मडगुला. आता घराघरात मला वाटतं आता नवीन बायका पण आता ज्या आहेत, नवीन माता ज्या होत आहेत, ते पण अडगुला मडगुला म्हणतात. जरी किती हायटेक झालं आणि किती जरी आपण म्हटलं की जरा अशी पिढी बदलली आहे किंवा नवीन झाली आहे, पण अडगुला मडगुला आजही घराघरात गायलं जातं. आणि त्याचे मेन जे आपण ज्याला म्हणतो की जे संकलित केलं त्यांनी गाणं, त्या अक्का आहेत. तर काय सांगाल त्याची जन्मकथा? अक्का मी लग्न केलं नव्हतं पण माझी जी मुलं जन्माला आली त्यावेळेला ती इतकी खुळी झाली आणि कुणालाही न विचारता काय ही बोलायला लागली. तिच्या शब्दांना अर्थ नसायचा आणि अडगुलं मडगुलं लाडाचं कडगुलं खेळायला आलं लाडाचं डब्बुलं, खेळायला आलं लाडाचं डब्बुलं. आणि अशा काही तिने कविता आणखी केल्या. आम्ही ते करत असताना तिला लक्षात यायचं नाही बाळ आपल्या मांडीवर आहे, त्याच्याकडे बघत लाडा कोडा ती गाणी, अनेक गाणी तिनं रचली, त्यापैकी हे अडगुलं मडगुलं एक. कुठली कुठली गाणी त्यावेळी गायली जायची, म्हणजे सकाळपासून किंवा उत्सवाची असायची, सणाची असायची, मुलाबाईची गाणी असायची, हादग्याची असायची. हादगा कसा, आता आताच्या पिढीला हादगा हा थोडासा कालबाह्य झालेला विषय आहे. हादगा म्हणजे काय, कशाची पूजा केली जाते, हादग्याची पूजा, हादग्याची गाणी असतात, हादग्याबद्दल थोडंसं सांगा. हादग्यामध्ये पाटावर पाट मांडून एक ह्या मुली ज्या असतात तरुण, त्यावेळेला त्यांना किंवा लग्न झालेल्या सुद्धा ह्या नवरात्राच्या काळात माहेरी येतात साधारणपणे, आणि त्यावेळेला मोठ्या घरातल्या वडीलधारी म्हणजे बायकाही जमा होतात. मध्ये पाट ठेवायचा, त्याच्यावर हादगा म्हणजे हत्ती ठेवायचा, त्या हत्तीला हळदी कुंकू व्हायचं, रांगोळी व्हायची. आणि त्याचबरोबर आजूबाजूला त्या काळात फळं फुलं खूप असायची आणि ती फळं फुलं त्यांना व्हायची, त्यांची माळ करून व्हायची. आणि हादगा देव मी पूजिते, सखयांना बोलाविते, हादगा देव मी पूजिते, अशी गाणी तयार व्हायची. आणि त्यावेळेला वेगवेगळी गाणी एकमेकीला चढावड करत व्हायची सादर. आणि त्यावेळेची गंमत म्हणजे हादगा संपल्यावर खिरपत असायचे, ती ओळखायची कोणी, आणि मग ती ओळखताना ही आहे का ग बाई, नाही ग बाई, मग दुसरी विचारायची ही आहे का, ती म्हणायची नाही ग बाई, असं सगळ्यांनी विचारावे, तूच सांग मग म्हणायची ही खिरापत आहे. ही खिरापत फुटली की खूप टाळ्या वाजवायच्या, हत्ती देवाला पहिलं त्या व्हायच्या आणि मग पुढची गाणी सुरू व्हायची. असली गमत जमत चालायची. आम्ही हादगा खेळलोय अक्काच्यामुळे खूप मजा यायची. आणि हादगाच्या वेळेचं गाणं मला एक मिळालंय गुजरात मधलं, गुजराती गाणं. पण अक्कानी वेगळ्या भाषेतले पण काही लोकसाहित्य संकलित केलं होतं का फक्त मराठीतलं केलं होतं? हो केलं होतं काही वेगळ्या भाषेतलं,
पण ते त्या लोकसाहित्य कमिटीच्या ह्याच्यावर गेलेलं आहे ते. बरं. माझी एक मैत्रीण होती आम्ही गुजरातची, तिनं आम्हाला एक भोंडल्याचं गाणं शिकवलं आहे. दिल मा करो रे, दिल मा करो, दिल मा करो रे, देव ओ दिल मा करो करो रे, कुडा कामा क्रोधने परहारे रे, कुडा कामा क्रोधने परहारे रे, दिल मा करो यो ये, दिल मा करो दियो रे, दया दिवेल प्रेम प्रणायुला हो, माहे सुलतानी दिवेल बनाओ, माहे ब्रह्माग्निने शेताव रे, दिल मा करो दिवो रे, दिल मा करो दिवो रे. आणि ह्या मूळ भावना अशी आहे की एकमेकीच्या मनात प्रेम अगत्य दिल खुलासपणे उधळा आणि प्रेम करा एकमेकीवरती. आणि हे गाणं म्हणताना हे भोंडल्याच काढलंय त्या मैत्रिणीनं माझ्या ऐका शिकवलंय गुजराती. रसिक हो, कुमुदिनी ताई आज आल्या इथे आणि सरोजिनी अक्कांच्या आठवणी सांगितल्या, बरंचसं काही लोकसंगीतातलं सांगितलं, गाणी सांगितली. मला नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की लोकसंगीताविषयी काय गरजेचं आहे? हे लोकसंगीत आताच्या लोकांनी जतन केलं पाहिजे तर पण होत नाही आहे. पण कंपल्सरी केव्हा तरी हे जिथं हा भोंडला होतो तिथं जायला पाहिजे. आणि ती त्या भोंड्यात आधुनिक गाणी तर नकोच. ही गाणी चित्रगीतांवर चित्रपट गीतांवर लावलेल्या चाली या सुद्धा कुठेतरी मूळ गाभा जो आहे लोकसंगीताचा तो थोडासा हल्ला जातो. जे काही आता चालतं बऱ्याच भजनाला पण आता काही चित्रगीतांचा चाली लावल्या जातात. भजनाला चाली लावतात पण ते भजन ते भजनच असते. बरोबर. आणि हातात टाळ घेऊन त्याचा निनाद करत जे गायलं जातं त्याची गोडवा दुसरीकडे. आजच्या पिढीने हातगा किंवा जे काही परंपरा आहेत लोकसंगीतामध्ये लोकगीतामध्ये ज्या काही सांगितल्यात त्या थोड्याशा आत्मसात कराव्यात. कारण एक अक्कानी जे कार्य केलेलं आहे ते इथंच संपणार नाही, तो वारसा आपणच सगळ्यांनी पुढे घेऊन जायचा आहे. खूप छान वाटलं ताई आपण आलात आणि लोकसंगीत या विषयावर आपल्या काही विचार वाढले आपले आणि शिवाय अक्कांच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत केल्या. धन्यवाद.